संत तुकाराम महाराज वारकरी सोहळा वारी सोहळा 2024 यामध्ये नेमका पालखी कोणकोणत्या मार्गाने जाणार ते बघूया। 28 पालखी प्रस्थान सोहळा मात्र आजच्या दिवशी प्रस्थान करणार। पहिला मुक्काम असणारे नामदार साहेबवाडा, 29 चिंचणी नगडी मार्गे जाणार, तर अकोड्याला श्री विठ्ठल मंदिरामध्ये मात्र मुक्काम असणार। 30 पिंपरी कासरवाडी मार्ग निघणार निवडुंग विठ्ठल मंदिर नानापेठ, इथे मात्र मुक्काम असणार आहे। तर 1-7 संपूर्ण दिवस निवडुंग विठ्ठल मंदिर इथेच मात्र मुक्काम असणार आहे। 2-7 हडपसर मार्गे लोणी काळभोरला मात्र पालखीचा मुक्काम असे। 3-7 उरळी कांचन मार्गे येवतला पालखी मुक्काम असणार आहे। 4-7 केडगाव चोपडा मार्गे वखंड श्री विठ्ठल मंदिरामध्ये पालखीचा मुक्काम असेल। 5-7 पाटस मार्गे उडवडी गवळ्याची इथे मुक्काम असणार आहे। 6-7 बुरहामपूर फाटामार्गे बारामती शारदा विद्यालय इथे पालखीचा मात्र भव्य आणि दिव्य असा मुक्काम असणार। 7-7 काटेवाडी मार्गे सनसर येथे मात्र पालखीचा मुक्काम असेल। 8-7 बेलोडी मार्गे अंथुर्ने येथे पालखीचा मुक्काम असेल। 9-7 शेळगाव फाटामार्गे निमगाव केतकी येथे मात्र पालखीचा तळा असेल। 10-7 गोकुळीचा वडा मार्गे इंदापूरला येथे मात्र पालखीचा मुक्काम असेल। 11-7 बावडा मार्गे सराटीला येथे मात्र पालखीचा मुक्काम असेल। 12-7 अकलूजला गोल्ड रिंगन अकलूजला माने दिला येथे मात्र भव्य आणि दिव्य असं गोल्ड रिंगन होणार। 13-7 माली नगर इथं उभं रिंगन बोरगावला इथं पालखीचा मुक्काम बी असेल आणि इथे देखील मोठं रिंगण असणार आहे। 14-7 मालखांबी मार्गे पिराची करोळी गायरान इथं मात्र सर्वात मोठं मुक्काम असणार आहे। 15-7 भेंडी शेगाव मार्गे वाखरी इथं मात्र पालखीचा मुक्काम असणार आहे। आणि 16-7 वाखरीमध्ये श्रीक्षेत्र पंढरपूरमध्ये मात्र इथं नवीन संत तुकाराम महाराजांचं मंदिर आहे। आणि 17-17 आखाडी एकादशी श्रीक्षेत्र पंढरपूरला नगर प्रदक्षिणा मात्र पालखी करणार। तर नेमकं 8 जुलैला बेलवाडी इथं गोल्ड रिंगण असेल, 10 जुलैला इंदापूर इथं गोल्ड रिंगण असेल आणि 12 जुलैला अकलूज माने विद्यालय इथे सर्वात मोठं मात्र गोल्ड रिंगण, तर उभं रिंगण 13 जुलैला मालीनगर, 15 जुलैला बाजीराव विहीर इथं सर्वात मोठं मात्र गोल्ड रिंगण उभं रिंगण असतं। 16 जुलैला पंढरपूर इथं मात्र उभं रिंगण। अशा प्रकारे मात्र संत तुकाराम महाराजांची 339 आखाडी वारी आणि या वारीमध्ये खऱ्या अर्थाने अशा प्रकारे पालखी प्रस्थान करणार, एवढ्या गावांवरून जाणार आणि अखेर पंढरीस पांडुरंगला संपूर्ण वारकरी मात्र विठुरायाच्या नामस्मरणात रामकृष्ण हरीच्या नामस्मरणामध्ये पंढरपूरकडे मात्र खऱ्या अर्थाने ह्या गावांतून प्रस्थान करणार आणि एवढे एवढे खऱ्या अर्थाने असंख्य वारकऱ्यांचा समुदाय पंढरपूरला मात्र विठुरायाच्या चरणी नतमस्तक होणार। ह्याच मार्गाने विठुरायाचा गजर मात्र होणार, संपूर्ण आसमंत मात्र दुमदुमणार त्या पंढरीच्या विठुरायाच्या नामस्मरणाने। जय श्री विठ्ठल।